अकोले तालुका एज्युकेशन संस्था कार्यकारिणी बाबत पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्र सेवा दलाचे विनय सावंत यांनी माजी मंत्री मधुकर पिचड, माजी आमदार वैभव पिचड यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्याबद्दल आदिवासी विकास परिषदेच्या वतीने राजूर येथे बैठक घेत निषेध व्यक्त करतानाच 30 एप्रिल रोजी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आल्याची माहिती बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत जिल्हाध्यक्ष विजय भांगरे यांनी दिली. यावेळी खडकी सहकारी संस्थेचे अध्यक्ष सी व्ही भांगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी माजी पोलीस अधिकारी पांडुरंग भांगरे, राजूर माजी सरपंच गणपत देशमुख, सुरेश भांगरे, संतोष बनसोडे, गोकुळ कनकाटे, रामनाथ भांगरे, श्रावण भांगरे, बारीगावचे सरपंच तुकाराम खाडे, गणपत भांगरे, भरत घाणे, चंद्रकांत गोंदके, पांडुरंग खाडे, अनंत घाणे, सखराम भांगरे, बाळू बोळे, संपत झडे, दगडू पांढरे, सयाजी असवले आदींसह 50 कार्यकर्ते याप्रसंगी हजर होते. या रोजीच्या वर्तमानपत्रामध्ये एक बातमी वाचण्यात आली, ती होती अकोला एज्युकेशन सोसायटीच्या संदर्भात. तर काही तालुक्यातील लोकांनी त्या संस्थेच्या नूतन कार्यकारिणीच्या विरोधामध्ये मोर्चा काढला होता आणि त्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या सभेमध्ये काहींनी संस्थेच्या विश्वस्तांच्या विरोधात व्यक्तिदोषातून काही आरोप केले आणि ते आरोप असे होते की ती कुणा पितापुत्रांची म्हणजे पिचड पितापुत्रांची जहागीरदारी नाही आहे संस्था, हे व्यक्तिदोषातून अशा प्रकारचे आरोप करण्यात आलेले आहेत. ज्यांनी आरोप केलेत त्यांची संस्था आहे आणि त्या संस्थेमध्ये काही मला वाटतं मौनगिरी शिक्षण संस्था, त्या संस्थेमध्ये किती आदिवासी समाजाच्या घटकांना प्रतिनिधित्व देण्यात आलेलं आहे, किती आदिवासी मुलांना नोकऱ्या त्या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे, याचाही हिशोब त्यांनी जनतेला द्यावा. तसेच आरोप करताना किमान वयाचा, पदाचा आणि व्यक्तीचा मान राखून आरोप करावा. ज्या माणसानं, ज्या पिचड साहेबांनी गेल्या 40-50 वर्षामध्ये समाजाच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले की जे आजही समाजाला अतिशय पोषक आहेत. उदाहरणादाखल सांगायचं झालं तर धनगरांचं आरक्षण असेल, गोवारींचं आरक्षण असेल, मच्छीमार कोळ्यांचं आरक्षण असेल, असे कितीतरी संघर्ष त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये उभे केले आणि समाजाला न्याय मिळवून दिला. आणि अशा या न्याय मिळवून देणाऱ्या माणसावर जर व्यक्तिदोषातून कोणी चिखलफेक करीत असेल तर समाज म्हणून मी वैयक्तिक याचा तीव्र निषेध करतो. आणि अशा या कर्तृत्ववान माणसावर जर असे घाणेरडे व्यक्तिदोषातून आरोप कोणी करीत असतील तर समाज खंबीरपणे पिचड साहेबांच्या सोबत राहील आणि अशा आरोप करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी त्यांच्या संस्थेवर किंवा त्यांच्या जिथं कार्यालय असेल त्या ठिकाणी आम्ही आदिवासी विकास परिषदेच्या मार्फत किंवा समाज म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी भव्य मोर्चा काढू. आणि मग त्या ठिकाणी जर एखादी अप्रिय घटना घडली तर त्या घटनेला ते संबंधित जबाबदार असतील. मला दिसत नाही का, आणि म्हणजे आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं पाहायचं वाकून ही वृत्ती बरोबर नाही आणि म्हणून याचा मी निषेध करतो. आणि यापुढे जर असं वक्तव्य केलं तर समाज हे सहन करणार नाही आणि त्याचा मोर्चा काढून धिक्कार करण्यात येईल. अकोले तालुका एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीवरून जे आंदोलन चालू केलेलं आहे आणि त्यामध्ये आमचे दैवत आदरणीय मधुकररावजी पिचड साहेब व आमचे नेते आदरणीय वैभवराव पिचड साहेब यांच्यावर जे गलिच्छ आरोप केले जातात त्या आरोपाचा आम्ही सर्व आदिवासी बांधव त्याचा निषेध करतो. आणि यापुढे पिचड साहेबांवर आणि वैभवरावांवर जर कोणी बदनामीचे आरोप करीत असेल तर आम्ही आमच्या सर्व आदिवासी बांधवांसहित तुमच्या संस्थेवर आम्ही मोर्चा घेऊन येऊ, एवढंच तुम्हाला मी सांगू इच्छितो. बोला बोला. कालच्या अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संदर्भात तालुक्यामध्ये जे काही प्रकार घडला त्या प्रकारासंदर्भात मला तरी स्वतःला वैयक्तिक असं वाटतंय की माननीय पिचड साहेब आणि माननीय वैभवराव पिचड साहेब ही माणसं समाजासाठी अविरतपणे झटत आलेले आहेत आणि समाजाच्या हिताचा दृष्टिकोन समोर ठेवून या सगळ्या गोष्टी उभ्या केल्यात. आणि जी कोणी समोरची व्यक्ती कधी यांना पदं मिळाले नाही
म्हणून ती काहीतरी गलिच्छ आरोप करतात तर हे चुकीचं धोरण आहे अशा पद्धतीनं त्यांनी ही वर्तणूक करू नये आणि माननीय पिचड साहेबांकडूनमुळेच ही माणसं मोठी झाली परंतु त्यांचं भान नसताना त्यांनी आज त्यांच्यावरच आरोप करायला सुरुवात केली ही आमच्या दृष्टिकोनातून फार गंभीर बाब आहे आणि जर कोणी असं गलिच्छ आरोप करत असेल तर सर्व आदिवासी बांधव हा एकजुटीने उभा राहून त्यांचा निषेध केल्याशिवाय राहणार नाही। आमचे ज्येष्ठ कार्यकर्ते सी बी भागरे यांनी जे मत मांडलं आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक खदखद निर्माण झालेली आहे कारण कालच पेपरला बातमी आलेली आहे आणि ती पेपरची बातमी अजून आपल्या भागामध्ये सर्व लोक वाचत नाही पण सर्व तालुका हा आदिवासींचा तालुका आहे त्यांच्या सर्वपर्यंत जर ही बातमी पोहोचली तर उद्या काय होईल हे आम्ही सांगू शकत नाही। आमच्या कार्यकर्त्यांपर्यंत जी आली आणि ती बातमीचा जर तो मजकूर वाचला तर निश्चितच आम्हावर साहेबांवर चिखलफेक झालेली आहे आणि आम्ही कोणीही गपचूप बसणार नाही। साहेबांनी गेल्या 40 वर्ष या तालुक्याचा चेहरा मोहरा बदलवलेला आहे अनेकांनी विकास केला त्याच्याबद्दल मी बोलणारच नाही पण तरी शिक्षण संस्थेच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर माझ्यापासूनच मी म्हणतो का एक दोन शिकवायला सुरुवात साहेबांपासून झालेली अनेक आश्रमशाळा काढल्या शाळा काढल्यात एज्युकेशन सोसायट्या काढलेल्या आणि त्यामार्फत या तालुक्याचा कारभार आज कितीतरी मुलं साहेबांमुळे घडलेली आहेत आणि ते सर्व लोकशाही मार्गाने झालेले आहेत। आज या संस्थेमध्येही अनेक अनेक कम्युनिस्ट पक्षाचे असतील राष्ट्रवादी काँग्रेसचे असतील काँग्रेसचे असतील सर्व पदाधिकारी आहेत आणि त्यांच्या विचाराने जे संस्थेवर ते बॉडी घेतलेली आहे ते सर्वसाधारण सभासद घेण्यात आलेले आहेत असं असूनही एखाद्याला जर ते पद मिळालं नसेल तर त्याच्या त्या दोषापोटी चिखलफेक करून आणि साहेबांचा बाप बेटा बाप काढण्याचा यांना ते अधिकार नाही साहेबांच्या नखाचीही सर यांना येत नाही पण त्याच्यावर ते बोलले जातात जे विनय सावंत बोलले जातात काही विचार मी विचारही समजत होतो त्यांना पण त्यांची जी भाषा आहे त्या भाषेला मी अजिबात समजणार नाही। तुम्ही तरी कुठे आले आहात तुम्ही या तालुक्यामध्ये आदिवासी तरी आहेत का तुमचे बाप इथे नोकरीला आले तुमचे बाप नोकरीला आल्यानंतर जी संत मौनगिरी संस्था आहे तीच मौनगिरी संस्था साहेबांच्या आश्रयानं आमचे आदरणीय विजूबाबूंचे वडील राजा बापू भांगरे यांनी त्या दोघांनी ती या आदिवासी भागामध्ये मोठ्या कष्टानं उभी केलेली आहे तर तिथे आदिवासींचा विकास व्हावा तिथे अनेक नोकरीला लागावेत सगळ्या गोष्टीचा विचार करून ती मोठी उभी केली गेली तिथे पण आज त्या संस्थेमध्ये सगळी त्यांच्याच घरातली वडील आई पत्नी यांच्यासह जर त्यांचे विश्वस्त जर असतील तर तिथं 60% लोक आमच्या आदिवासींची पाहिजे असं आमचं मत आहे आणि एवढे जर तिथं तुम्ही असताना ही कोणाच्या बापाची मक्तादारी आहे जर या पद्धतीनं तुम्ही दुसऱ्याला विचारता का याच्या पिता पुत्राच्याच बापाची जर मक्तेदारी आहे असं तुम्ही जर विचारता तर ही कोणाच्या बापाची मक्तेदारी आहे तुम्ही आमच्या आदिवासी भागामध्ये राहून आमच्याच त्याच्यावर सगळं असतानाही तिथं तुम्ही जे असतात ते कोणाच्या आधारावर केला आणि म्हणून तुमची जी भाषा आहे ती भाषा एकंदरीत बरोबर नाही त्या भाषेचा आम्ही निषेध करतोय। न्यूज रिपोर्टर स्वप्नील काळे एस9 मीडिया अकोले।